महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त मंडळींनी आणि नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते आगरी कोळी समाजाचे दैवत स्वर्गीय दीपा पाटील यांचे नावाचा आग्रह केला जात आहे. या विमानतळाच्या नामांतराच्या वादात मनसेनेही उडी घेतली आहे. नुकतंच नवी मुंबईतील सीवूड येथील मध्यवर्ती कार्यालयात मनसेने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न देता दीपा पाटील यांचे नाव द्यावे अशा आशाचे पत्र लिहिले आहे. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. मागील अनेक वर्षांपासून लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे ही मागणी जोर धरत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे अचानक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी करून जे राजकारण करत आहेत ते निंदनीय आहे. लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे ही मागणी अनेक संघटनांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, नागरी उड्डाण मंत्री यांना पत्र देऊन केली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे समस्त मराठीजनांचे मानबिंदू आहेत. त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी समस्त मराठीजनांची अपेक्षा आहे. परंतु मागील 6 वर्षात शिवसेना राज्यात सत्तेत असूनही स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मारक बनवू शकली नाही ही दुर्दैवाची बाब आहे. अशावेळी स्मारकाचे काम लवकर कसे होईल इकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष देणे जरुरी आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील यांचे नाव देऊन आणि भविष्यात महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या भव्य प्रकल्पाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन तसेच स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मारक लवकर पूर्ण करून दोन्ही महापुरुषांचा योग्य सन्मान राखला जाईल तशी आपण कार्यवाही करावी ही विनंती. तरी नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीचा सकारात्मक विचार कराल ही अपेक्षा असे पत्र मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर.